नमस्कार शेतकरी बंधूंनो समृद्ध शेतकरी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा कापूस बाजारातील सध्याच्या हालचाली काय आहेत ही सविस्तर तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर सध्या जे ते खरेदी केंद्र अवस्था आहे कापसाची व भाव काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्य कापूस उत्पादक पनन महासंघाच्या औरंगाबाद व परळी विभागातील थी हमीदराने कापूस खरेदी केंद्रावर गत काही दिवसात कापसाची होणारी आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे काही केंद्र तर खरेदींना जवळपास ओसच पडले आहे ओसच पडले आहे कारण की खाजगी बाजारात कापसाचे भाव वाढल्यामुळे खरेदी केंद्रात शेतकऱ्यांना कापूस नेणे ना परवडत नाही राज्य कापूस उत्पादक पनन महासंघाच्या औरंगाबाद व परळी विभागातील हमीदाराने कापूस खरेदी केंद्रावर गत काही वर दिवसात कापसाची होणारी आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे काही केंद्र तर खरेदी विना जवळपास ओस पडली आहेत राज्य कापूस उत्पादक पणंग पनन महासंघाच्या औरंगाबाद येथील कार्यालयाअंतर्गत औरंगाबाद व नगर जिल्ह्यात सहा केंद्रे व इकॉनॉमी जिनिंगच्या माध्यमातून कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली होती या सहा केंद्रांवर दर दिवशी जवळपास दहा ते पंधरा हजार क्विंटलपर्यंत होणारी कापसाची आवक आज घडीला एक हजार ते बाराशे क्विंटलवर आली आहे औरंगाबाद जिल्ह्यातील निलजगाव केंद्रावर केंद्रावर केवळ एक वाहन तर नगर जिल्ह्यातील अमरापूर केंद्रावर दोनशे ते चारशे क्विंटल कापसाची झालेली आवक वगळता इतर केंद्रावर आवक नसल्यास नसल्यातच जमा होती गुरुवारी तर कापूस पणन महासंघाच्या औरंगाबाद येथील कार्यालयाअंतर्गत सर्व केंद्रांवर केवळ आठशे अकरा क्विंटलच कापूस खरेदी झाली होती तर आजपर्यंत सोळा हजार सातशे शहात्तर शेतकऱ्यांकडील चार लाख पासष्ट हजार तीनशे छप्पन क्विंटल पंचावन्न किलो कापसाची हमीदारांनी खरेदी करण्यात आली होती कापूस मनन महासंघाच्या परळी विभागांतर्गत बीड लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तेरा वतीज केंद्र व तीज जिनिंगच्या माध्यमातून कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू आहे जवळपास पन्नास हजार क्विंटल कापूस दर दिवशी या सर्व केंद्र व जिनिंगच्या माध्यमातून खरेदी केला जात होता आता ही खरेदी दर दिवशी तीन ते चार हजार क्विंटलवर आली आहे माजलगाव तालुक्यातील केंद्रावर तर कापसाची आवकच नसल्यास जमा आहे कापूस पनन महासंघाच्या परळी विभागातील तेरा केंद्र व तीस जिनिंगच्या माध्यमातून जवळपास एकोणतीस हजारांवर हो शेतकड्या करे, शेतकऱ्यांकडील सात लाख पासष्ट हजार क्विंटल कापसाच्या आमदाराने खरेदी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे तर आपण बघू शकता खाजगी बाजारात भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना जे ते खरेदी केंद्रावर कापूस न्यायला परवडू नाही लागला त्याचबरोबर खाजगी खाजगी बाजारातील जे व्यापारी आहे ते शेतकऱ्यांचा कापूस जागे आज जागेवरून उचलतात त्यामुळे शेतकऱ्यांना परवडते आहे अशाच प्रकारची सर्व माहिती होती